चोखा चोखट निर्मळ पया अंगी नाही मळ, चोखा सुखाचा सागर चोखा भक्तीचा सागर. संत चोखा मळा अतिशय निर्मळ होते हे त्यांना वारंवार सिद्ध करावं लागलं. जन्माने महार, तत्कालीन समाज व्यवस्थेत महारांचं स्थान काय होतं हे वेगळं मी आत्ता सांगायला नको. गावाबाहेर कूस बांधणं सुरू होतं. कूस म्हणजे गावाची सीमा अधोरेखित करणारी भिंत, सवर्णांचे रक्षण करणारी अस्पृश्यांनी बांधलेली भिंत. 1338 साली मंगळवेढा गावात हे कावकूस बांधण्याची कामगिरी चालू होती. बांधता बांधता ते अचानक अवजड धूळ कोसळलं आणि त्याखाली काही माणसे नाहक मारली गेली. त्यापैकीच एक होते संत चोखा मेळा. त्यांची जन्मकथा ही विलक्षण आहे. वारीत असताना ते जन्माला आले. गावाच्या पाटलाने दिलेला आंबा चोखून त्याचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव चोखा मेळा असं ठेवलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगत असतानाही त्यांच्या मनात जागृत झालेलं जीवनभान त्यांना संतपदी पोहोचवून गेलं. पण आज आपण ज्या संतांचा जो जय जयकार करतो तो त्या काळात कसा असावा, संतपद पोहोचूनही त्यांना गाव कुसाखाली मरावं लागलं हेच किती विदीर्ण करणारं आहे. पण चोखोबा म्हणजे प्रेम, निस्सीम प्रेम, भक्ती. त्यांची पत्नी म्हणते, चोखा प्रेमाची सावली, चोखा कृपेची माऊली, चोखा मनाचे मोहन बंका घाली लोटांगण. ही संत बंकांची रचना आहे. आता पुढे त्यांची स्त्री लिहिते की संत पत्नी सोयराबाई आपल्या पतीचं गुणगान करत विनवणी करते. घेतील पदरी आता न टाकावे दुरी, अवघी माझी वासना पुरवावे नारायण. आता नका धरू दुरी म्हणे चोखियाची महारी. चोखियाची महारी म्हणजे त्यांची पत्नी सोयराबाई. स्वतःला माणूस म्हणून घेण्यापेक्षा पतीचं नाव आणि पतीची जात सांगून ती स्वतःची ओळख सांगते. चोखोबांच्या आयुष्यात त्यांच्या इच्छाशक्ती आणि परमेश्वराशी लीन होऊ शकणाऱ्या स्वभावामुळे बरंच आलं घेतलं. मंदिरात प्रवेश नसताना त्यांनी गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाची माळ आपल्या गळ्यात घालून भजन गायलं ही त्यापैकीच एक. ती गोष्ट अशी आहे, कधी चोरीला न जाणारी देवाच्या गळ्यातली माळ, देवाचा हार चोरीला गेला होता. आदल्याच दिवशी संत चोखोबा नजर चुकवून देवळात गेले होते विठ्ठलाला भेटायला. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढून मारलं. एवढ्यावरच न थांबता नदीच्या पैल तिरी दीपमाळेजवळ त्यांना राहायला पाठवलं. पण देवाच्या दर्शनाने चोखोबा इतके भावविभळ झाले होते की ते आनंद सागरात गलानीत पडून होते आंब्याच्या झाडाखाली. दुसऱ्या दिवशी देवाच्या गळ्यात हार नसलेला पाहून देवाचे पुजारी बडवे चोखोबांना शोधत शोधत आले. त्यांच्या गळ्यात हार पाहून त्यांनी चोरीची शिक्षा म्हणून त्यांना बैलांच्या पायादळी तुडवण्याचं ठरवलं. हे ऐकताच ते म्हणू लागले, ते म्हणजे संत चोखोबा, धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारी ती असा काहीतरी अपराध, विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला, शिव्या देत्या ती महारा म्हणती देव बाटविला, अहो जे महाराज तुमच्या द्वारेचा कुतरा, नका जे मोकलू चक्र पाणी जिमेदारा, जोडून या कर चोखा विनवितो देवा, बोलिलो उत्तरे परी राग नसावे. पण त्याने ते मेले नसावे कारण त्यांच्या मृत्यूची नोंद कूस पडून झाली असे आहे. महार ज्ञातीतील जन्म घेण्याचे समर्थन करताना चोखोबा म्हणतात, शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा, मी यातीहीन महार पूर्वी निळाचा अवतार, कृष्ण निंदा घडली होती म्हणून महार जन्म प्राप्ती, चोखा म्हणे वेटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ, परमेश्वराची निंदा माझ्या हातून घडल्याने मला हा जन्म मिळाला असं ते म्हणतात. पण तरीही अत्यंत निर्मल मनाचे चोखोबा म्हणजे चोखा चोखट निर्मळ पया अंगी नाही मळ. आज चोखोबांची पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. महाएमटीबीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.